शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करणार आहोत मागच्या सरकारने केलं नाही असं सांगत जे सत्तेमध्ये आले अध्यक्ष मोदय त्यांच्या काळात आत्महत्या अभूतपूर्व वाढल्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी जीव देतायत एस टी कर्मचारी जीव देतायत सगळ्यांच्या घरदारावर नांगर फिरला अशी अवस्था आहे खरं म्हणजे कविर नारायण सुर्वे म्हणतात हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले आता आपल्या राज्याची स्थिती यापेक्षा काय वेगळी अध्यक्ष मोदय हा प्रश्न विचारायची या ठिकाणी आवश्यकता आहे मोदय इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं सातत्याने आपण सांगतो केंद्र सरकार मदत करत नाही केंद्र सरकार मदत करत नाही दोन हजार वीस मध्ये केंद्र सरकारने चार हजार पाचशे चौसष्ट कोटी रुपये दिले एकवीस मध्ये चार हजार तीनशे बावन्न कोटी रुपये दिले म्हणजे दोन वर्षामध्ये या नैसर्गिक आपत्तीवर आठ हजार नऊशे सोळा कोटी रुपये दिले आणि त्यातले सातशे त्र्याण्णव कोटी रुपये अद्यापही आपण वाटलेले नाहीत ते अद्यापही आपल्याकडे पडून आहेत अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आमच्या पाच वर्षाच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय अकरा हजार छप्पन कोटी रुपये हे केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्राला मिळाले त्यात नऊ हजार कोटी महाराष्ट्रांनी टाकले आणि वीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याला नुकसान भरपाई ही आपण त्या काळामध्ये दिली आज मात्र नुकसान भरपाई दिसतच नाही आपत्ती आली घोषणा होतात दहा हजार कोटीचं पॅकेज अकरा हजार कोटीचं पॅकेज हे पॅकेज जातं कुठं हे देखील दिसत नाही आणि हे एक आकडा अजून जाणीवपूर्वक सांगतो कारण आपण सातत्याने म्हणता केंद्र सरकार देत नाही केंद्र सरकार देत नाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या पंधरा वर्षात मिळून हो, तीन हजार सातशे एकोणनव्वद कोटी रुपयाची मदत आली होती पाच वर्षात अकरा हजार कोटी आणि पंधरा वर्षात तीन हजार सातशे एकोणनव्वद ज्यात चार वर्ष प्रचंड दुष्काळाची आहेत एवढी मदत या ठिकाणी आली अध्यक्ष मोदय खरं म्हणजे पुन्हा सांगतो कारण इथे राजकारण होत आम्ही इतके मागितले आणि केंद्र सरकारने इतकेच दिले अध्यक्ष मोदय आपण बघा केंद्र सरकारकडे पंधरा वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार असताना मागितले सव्वीस हजार आठशे म्हणजे सत्तावीस हजार कोटी सत्तावीस हजार कोटी आणि केंद्राने दिले तीन हजार सातशे कोटी सत्तावीसशे मागितले आणि तीन हजार सातशे दिले आमच्या पाच वर्षामध्ये आम्ही पंचवीस हजार मागितले आणि अकरा हजार, हजार कोटी रुपये मिळाले त्यामुळे मला असं वाटत की एकीकडे पैसाही घ्यायचा आणि दुसरीकडे कांगावाही करायचा हे योग्य नाहीये आणि आम्ही कधीही केंद्र सरकारच्या मदतीची वाट नाही पाहिली शेतकरी अडचणीत आला राज्य सरकारने मदत केली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही मजबूत आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर अशा दहावीस हजार कोटीने काही फरक पडत नाही अध्यक्ष महोदय हे अर्थमंत्री राहिले आहेत मी मुख्यमंत्री आलो आता तुम्ही अर्थमंत्री आहात त्याच्या आधी तुम्ही अर्थमंत्री होतात महाराष्ट्राची स्ट्रेंथ वेगळी आहे हे अकरा वर्ष अर्थमंत्री होते अध्यक्ष महोदय पण सरकारची द्यायची दानत पाहिजे दानत सरकारला वाटलं पाहिजे संवेदना पाहिजे की माझा शेतकरी अडचणीमध्ये आहे अशा प्रकारे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे या पॅकेजच्या संदर्भात आपण जर बघितलं तर एकूण जे पॅकेज घोषित केलं त्याच्या पस्तीस ही पैसे या पॅकेज मधले अध्यक्ष महोदय रिलीज केले नाही एकीकडे एक लखीमपूर करता बंद इथे महाराष्ट्रात केला जातो ती घटना बंद केला जातो पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्या करता कोण रडेल त्याच्याकरता कोण बंद ठेवेल त्याच्या पाठीशी कोण उभा राहील अध्यक्ष मोदय हो सातत्याने त्याला वेठीच धरलं जात आणि सरकारकडनं त्या संदर्भात काहीच सांगितलं जात नाही आज आपण बघा या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने योजना तुम्ही घोषित केली कर्जमाफीची आणि काय सांगितलं म्हणाले जुन्या सरकारने म्हणजे आमच्या सरकारने ते आमच्या सरकारने कर्ज माफी केली आम्हाला कर्ज माफी करायची नाही आम्हाला कर्ज मुक्ती करायची कुठलाही शेतकरी आता कर्जात राहणार नाही कर्जमुक्त शेतकरी सात बारा कोरा आम्हाला वाटलं आपलं चुकलंच त्यावेळी काहीतरी आपलं चुकलं असेल जमलं नसेल आपल्याला आता नवीन सरकार आलं आता काय तरी होणार आणि आमचा शेतकरी आणि कर्जमुक्तच नाही तो चिंतामुक्त होणार चिंतामुक्त कशाची चिंतामुक्त अध्यक्ष मोदय या ठिकाणी अध्यक्ष मोदय कर्जमाफी अर्धवट वन टाइम सेटलमेंटची योजना हो राबवलीच नाही प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देऊ सांगितलं ते दिले नाही आता ज्या लोकांना तेव्हा ते प्रोत्साहनपर मिळणार होते ते डिफॉल्ट मध्ये गेले त्यामुळे आता तुम्ही योजना घोषित केली तर त्यांना ते मिळणार नाही में। त्यामुळे अध्यक्ष मोदय दोन वर्ष झाले शासन आदेश नाही अंमलबजावणी नाही किमान अध्यक्ष मोदय या ठिकाणी तुम्ही बांधावर जाऊन सांगता पंचवीस हजार रुपये देऊ पन्नास हजार रुपये देऊ दादा तर दीड लाख रुपयापर्यंत पोचले होते जाऊ द्या दीड लाख रुपये जाऊ द्या पंचवीस हजार अरे किमान तुम्ही घोषित केले तेवढे तरी द्या तेही पैसे आता तुम्ही या ठिकाणी आम्हाला द्यायला तयार नाही ही अवस्था तुमची अध्यक्ष महोदय आणि म्हणून खऱ्या अर्थानं मोठा अन्याय हा या शेतकऱ्यांवर या ठिकाणी होतोय आज अध्यक्ष महोदय चिंतामुक्त होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत मी असं म्हणणार नाही कारण हा आत्महत्यांचा शाप हा गेले वीस वर्ष आपल्याला आहे पण चिंतेची बाब ही आहे आता देशामध्ये एकूण आत्महत्यांपैकी सर्वात जास्त आत्महत्या आपल्याकडे होत आहेत दोन हजार वीस साली जवळजवळ वीस हजार शेतकऱ्यांनी आपल्याकडे आत्महत्या केल्या आहेत दुर्दैवाने दुर्दैवाने आता आत्महत्यांचं रिपोर्टिंग देखील होत नाही अशा प्रकारची अवस्था आपल्या राज्यामध्ये तयार झाली आहे कुठेतरी आपण बघा या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावंच लागेल म्हणजे एकीकडे एक एक शेतकरी आत्महत्या करतात एस टी कर्मचारी आत्महत्या करतात छोटे उद्योजक आता कोरोनाच्या काळामध्ये आत्महत्या करू लागली आहेत आणि त्याच वेळी मी पूर्ण वाचणार नाही कारण मला कोणावर काही आरोप करायचे नाही पण शहात्तर टक्के मंत्र्यांचा शेतीचा व्यवसाय मग देशातील सर्वाधिक अडतीस टक्के शेतकरी आत्महत्या का मग कोणाच्या किती शेतकरी कंपन्या आहेत या संदर्भातली बातमी आहे पण ठीक आहे कोणी काढल्या तर काही चूक आहे असं मी मांडणार नाही पण या संदर्भात ही जी बातमी आहे ही बातमी खरोखर आपल्याला विचार करण्याकरता प्रवृत्त करणारी आहे